नव्या दमाने उभारी घेत महाराष्ट्राच्या मनोरंजनासाठी सुरू झालंय सन मराठी, जिथे दमदार पदार्पणासोबत असेल एक धमाकेदार स्पर्धा। बघा रोज जिंका रोक। हा दसरा ते दिवाळी रोज हजार प्रेक्षकांना मिळणार संधी 2 करोड रकमेची रोख बक्षीस जिंकण्याची। बघा रोज जिंका रोक, तेव्हा अगदी न चुकता नवनवीन कार्यक्रम बघा रोज आणि प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन बक्षीस मिळवा रोख। सन मराठी सोहळा नात्यांचा। म्हणत होतो नाही म्हणजे माझी अशी एक रिक्वेस्ट होती की आपण हा साखरपुड्याचा कार्यक्रम एकत्र करतोच आहोत, तर या दोन्ही बहिणींची लग्न सुद्धा जर आपल्याला एकाच मांडवात करता आली तर, नाही म्हणजे तुम्हा सगळ्यांची काही हरकत नसेल तर। हरकत? हरकत कसली? चांगलं आहे ना, उगाच त्याच त्याच माणसांना दोनदा पंक्तीला बसवायचं हे एकदमच होऊन जाऊ दे। आणि तस सुद्धा कसं आहे मुलीनो, कि लग्नाचा वाढदिवस लक्षात ठेवणं पण मिसोईच जात ना। अशा ताई तुमची काही हरकत नाही आहे ना? अच्छा, अगं काय मंगळावर गेलीस का? काय झालं? अगं व्याही काय विचारताय? काय लक्ष नव्हतं माझ? नाही, मी असं म्हणत होतो वृंदा आणि ओवी दोघींचंही लग्न एकाच मांडवात केलं तर, नाही म्हणजे तुमची हरकत नसेल तरच। आई, मी काय बोलणार, सगळ्यांनी मिळून निर्णय घेतलाय ना। मी कोण एवढी मुकादम लागून गेले? करा बाई एकाच मांडवात लग्न, माझी काही हरकत नाही। छान। गुरुजी हा पण प्रश्न सुटला। गुरुजी तयारी करायला घेऊया। हा काय? मोरी कुठे? मोरी वॉशरूम, वॉशरूम। ओ हा वॉशरूम, या ना या मी दाखवते। काय पोरगी आहे? मराठी मास्तरची पोर मोरी माहित नाही का? दाखव चल। इथे आमचं वॉशरूम। मोरी ये आता। मी अगं ती जा म्हणाली तुला। बाकी काही म्हणा आशा, वाडकर मास्तराने साखरपुड्याची तयारी अगदी छान केली हो, एवढी काही चांगली केलेली नाही। राहू दे, तुझ्या पुढ्यात स्वर्ग आणून ठेवला ना तरी तू नका मुरटची। माझ्या पुढ्यात स्वर्ग ठेवला तर मला काय फायदा आहे त्याचा सांग? या जगामागा लाइटिंग बघून माझं पोट भरणार आहे? तुम्हाला सांगते लाली मावशी, समीरच्या लग्नात माझ्या पदरात मला हवं तसं दान दिलं पाहिजे, बाकी काही माझं म्हणणं नाही। जाऊ दे, तू नको त्या विषयाला परत तोंड फोडायला निघालीस। जा तू। मास्तर सगळी तयारी झालेली आहे। हो ना, साखरपुड्याचे विधी सुरू करायचे का? हो हो हो, अगदी। समीर राणा
करायचा ना साखरपुडा, काढलेल्या अंगठ्या स्वतःच्याच खिशात घेऊन जाणार. समीर या. समीर ही टोपी घाला. राणा ही टोपी घाला. काय चाललंय? माझ्या मुलाचा साखरपुडा आणि माझ्यासाठी थांबायचं नाही का? अहो आशाताई, आता नुकतेच बसलेत ते, अजून साखरपुड्याला सुरुवातही नाही झाली. अहो गुरुजी, वाट कसले बघताय? वर्मा इथे इथं समोर उभी आहे. एकदम होऊन जाऊ द्या. बस काय, बस बस. अधी कुकू लावून घ्या. अधी कुकू लावून घ्या. गणेश पूजन सुरू करूया. सगळ्यांनी नमस्कार करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा. त्या गणपतीला पुष्प वाहा. आता आपण कलश पूजा करूया. कुंकू वाहा कलशाला. तुम्ही वाहायचे. सर्वांनी कलशाला अक्षता वाहा. तुम्ही वा.
आता कलशाला फुलं वाह. गणेश पूजन झालेलं आहे, आता मुला मुलीने एकमेकांना साखर पुढे द्या. हो हो. राणा आणि वृंदा तुम्ही आधी एकमेकांना साखरेचे पुढे द्या. ए राणा. हा हा वृंदा बाळा. आता समीर आणि ओवी तुम्ही सुद्धा एकमेकांना साखरेचे पुढे द्या. राणा समीर आता आपापल्या बायकोला मंधरात अडकवा. चला एकमेकांना अंगठ्या घाला बघू. हो पण आधी मुलीने अंगठी घालायची. वृंदा तुम्ही आधी राणाच्या बोटात अंगठी घाला. आता ओवी तुम्ही समीरच्या बोटात अंगठी घाला. समीर अरे लाजू नको घाल. आता समीर तुम्ही ओवीच्या बोटात अंगठी घाला. Fantastic.
आता मुला मुलीने एकमेकांना पेढा भरवायचा आहे. घ्या, चला करा तोंड गोड. हे राणा, भरो भरो, अख्खा भरो. कम ऑन राणा. आता तुम्ही एकमेकांना पेढा भरवा. अग अग ओवी, अगो काय अख्खा पेढा भरवतेस की काय? साखर पुड्याचा विधी संपन्न झालेला आहे. आता घरातल्या वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या. कल्याण भवतु, कल्याण भवतु, सुखी रहा. सगळं मंगल होऊ दे तुमच्या आयुष्यात. सुखी रहा. सगळी स्वप्न तुमच्या मनाप्रमाणे पूर्ण होत. काकू, होऊ दे तुमचं पण कल्याण. सुखी रा. दोघांची सगळी स्वप्न पूर्ण होत येते. राणा, नेहमी तू नेहमी म्हणतो की तू अजिबात तुझ्या वडिलांसारखा नाही आहेस म्हणून. आज माझा मित्र जर इथे असताना मी त्याला ठणकावून सांगितलं असत की जयरामा, तुझा मुलगा तुझ्यापेक्षाही सवाई आहे. बाबा, ताई, फोटो शूट राहिला ना. अरे हो हो हो, चल अरे चला, काढा काढा फोटो, काढा. चला, ए वेदा, घ्या सगळ्यांना, घ्या आणि जरा चेहऱ्यावर हसू येऊ दे रे. काय तुझं हॅलो. हा विनोद, बरं मी मी जर तुला थोड्या वेळाने करू का रे फोन. मला आता जरा मास्टर थोडस अर्जंट आहे. नाही, मी जे तुम्हाला दागिने बनवून देईन म्हटलं होतं ना, हा हा, ते यावेळी शक्य नाही वाटत आहे. काय काय असं काय बोलतोयस तू विनोद? नाही मास्टर, म्हणजे तुम्ही जर ऍडव्हान्स पैसे दिलेत तरच दागिने करता येतील. अरे पण तू शब्द दिला होतास ना मला विनोद. आता अचानक ही एवढी मोठी रक्कम मी कुठून आणू बळा? आणि तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? अहो, माझ्याच विद्यार्थ्याचे पैसे घेऊन पळून निघून जाईन असं वाटतंय का तुला? नाही मास्तर, माझं ऐकून काय रे. हॅलो मास्तर. हॅलो विनो, हॅलो वाडकर मास्तर. अहो या ना, तुम्ही पण चाल ना फोटो काढा. अहो यांना घ्या, बाबांना घ्या. येतो बाळा. मला जरा एक महत्वाचा फोन करायचा आहे. हा, तुम्ही काढा ना फोटो. आणि बघा, ए मुक्ता, सगळ्यांच्या खाण्याची तयारी करा. हो हो, चालू हो. Thank you.
हाँ बोला मास्तर। हाँ अरे विनोद, अरे बाळा लग्न अगदीच तोंडावर आलंय रे, आणि आपली दागिन्यांची जी रक्कम ठरली आहे ती एवढं कमी वेळात मी नाही उभी करू शकत आहे रे बाळा। हां पण मी तुला सांगतोय बघ, माझे इन्शुरन्सचे पैसे आले ना की आले की मी ताबडतोब ते तुला देऊन टाकेन, हां विश्वास ठेव माझ्यावर। अरे बघ मी फसवणाऱ्यातला माणूस नाही आहे रे विनोद। अहो मास्तर मला हे माहीत नाही असं आहे का, तुमच्या शिकवणुकीमुळेच तर मी आज चांगल्या मार्गाला लागलोय, तुम्ही सांगितलं आणि मी केलं नाही असं होईल का? पण ना यावेळी माझेही हात दगडाखाली आहेत। नाही मी समजू शकतो रे, पण म्हणजे यातनं काहीच मार्ग नाही आहे का? नाही ना मास्तर, अहो सोनं देणारे व्यापारी सोनं क्रेडिटवरती देत नाही आहेत सध्या, काय या पॅन्डेमिकमुळे धंदा मंदीत आहे तो अजून रिकवरच झालेला नाहीये। रागवू नका मास्तर, पण ह्यावेळी काही मदत नाही करता येणार, म्हणजे आधी सोनं मग पैसे असं नाही करता येणार, तुम्हाला ऍडव्हान्स द्यावाच लागेल। बघ ना म्हणजे काहीच होऊ शकत नाहीये का? ए भाई बघ मी खरंच सांगतो तुला, ठरल्याप्रमाणे मी पॉलिसीचे पैसे आले की लगेच तुला देऊन टाकेन, खरं सांगतो। हे बघा मास्तर माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, पण यावेळी खरंच काही नाही करता येणार, खरंच सॉरी मास्तर। बर ठीक आहे। आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर।